फ्रेंड्स कसे आहात, आय होप मी आनंदात असाल। इयत्ता 10वी गणित भाग 1 आपलं पहिलं प्रकरण चालू आहे, दोन चलातील रेषीय समीकरणे आणि त्यामधील आपण सराव संच घेत आहोत 1.2 जो आलेखावर आधारित आहे। तिसरं गणित मित्रांनो बघूया, एक्स अधिक वाय बरोबर शून्य आणि 2x वजा वाय बरोबर 9। मित्रांनो एक्स अधिक वाय बरोबर शून्य अतिशय सोपं आहे, हे सुद्धा बघा। आधी वाय बरोबर काढूया, वाय बरोबर किती येतो समजा एक्स कडे गेला तर तो येणार आहे वजा एक्स। आता आपण एक्स वायच्या किमती ठरवायच्या आहेत आणि सारणी तयार करायची, इथे लिहूया आधी एक्स वाय आणि एक्स वाय। ओके मित्रांनो एक्सची किंमत तुम्हाला जी हवी असेल ती तुम्ही घ्या। समजा मी एक्स बरोबर या समीकरणासाठी हे आणि एक्स समीकरण एकच आहे, यापासून आपण हे तयार केलंय। एक्सची किंमत समजा मी 1 घेतली, इथे लिहितो 1, तर या समीकरणात किंमत टाको वाय बरोबर काय येतो वजा एक्स आहे, म्हणजे हा येणार वजा 1, म्हणजे हा येणार वजा 1, म्हणजे पहिलं मिळालं आपल्याला 1 वजा 1। ओके आता एक्स बरोबर मी समजा वजा 2 घेतो, मित्रांनो एक्स बरोबर वजा 2 घेतल्यावर वाय बरोबर काय मिळेल, या समीकरणात किंमत टाका वाय बरोबर हा वजा आहेच, हा वजा आणि हा पुन्हा एक्स बरोबर वजा 2, म्हणजे तो मिळाला धन 2। म्हणजे ज्यावेळेस एक्स बरोबर वजा 2 असतो त्यावेळेस वाय बरोबर येतो धन 2, वजा 2 2। तुम्हाला याच्यामधलं रिलेशनही कळालं असेल मित्रांनो, ज्यावेळेस एक्स बरोबर वजा वाय बरोबर वजा एक्स आहे म्हणजे हा जर धन असेल तर हा ऋण असेल, तुम्ही डायरेक्ट तिसरं ओरली करू शकतात। समजा मी हा 3 घेतला तर हा काय येणार आहे वजा 3। ओके 3 वजा 3। मित्रांनो दुसरं बघूया, एक्स सारणी आपली तयार झाली, 2x वजा y बरोबर 9, या बरोबर आपण समीकरण तयार करू। 2x 9 ला इकडे घ्या, वजा 9 बरोबर वाय, हे समीकरण हे समीकरण सेमच आहे, ते इकडे लिहूया वाय बरोबर 2x वजा 9। मित्रांनो आता एक्सच्या किमती ज्या आहेत त्या घ्यायच्या आणि वायच्या किमती मिळवायच्या। एक्स बरोबर मी समजा 2 घेतलाय, ते आधी इकडे लिहूया एक्स वाय। ओके एक्स बरोबर 2 घेतलाय, या समीकरणात किंमत टाकायची वाय बरोबर x × 2 × हा पुन्हा 2 आहे म्हणजे हे झाले 4, हे कळालं असेल मित्रांनो 2 × x ची किंमत 2 म्हणजे 4, 4 वजा 9 म्हणजे मिळाले वजा 5। ज्यावेळेस एक्स बरोबर 2 असतो त्यावेळेस वाय येतो वजा 5, म्हणजे आपल्याला निर्देशक मिळतात 2, वजा 5। ओके एक्स बरोबर समजा मित्रांनो 3 घेतला तर वाय बरोबर काय मिळेल बघा, 2 × 3 म्हणजे 6 झाले, 6 वजा 9 म्हणजे हा मिळाला 6 वजा म्हणजे वजा 3, म्हणजेच काय जर एक्स बरोबर 3 घेतला तर वाय बरोबर मिळतो आपल्याला वजा 3, हा 3 घेतल्यावर हा मिळाला वजा 3, इकडे लिहूया 3 वजा 3। ओके मित्रांनो आता एक्स बरोबर शून्य घेतला तर काय मिळणार आहे बघा, 2x वजा 9 आहे हा, म्हणजे वाय बरोबर हा 0 झाला, 0 × 2 0 झाले म्हणजे 0 वजा 9 म्हणजे मिळाला वजा 9, त्यामुळे एक्स बरोबर जर 0 घेतला तर हा मिळाला वजा 9। आता इथे वजा 9 म्हणजे आपल्याला आलेख जो आहे थोडा मोठा घ्यावा लागेल, वजा 9 पर्यंत घ्यावा लागेल, त्यामुळे तुम्ही सुद्धा हा वेगळा घेतला तरीही चालेल। ओके 0 वजा 9, एक्स जे मी घेतले ते घ्यायची गरज नाही, तुम्ही कोणतेही घेऊ शकतात आणि वाय मिळवू शकतात व त्यानुसार तुम्ही आलेख काढू शकतात, आलेख आपला सेमच येणार आहे। चला मित्रांनो आलेख काढूया, मी आलेख कागदावरती एक्स आणि वाय अक्ष आपण ठेवलेले आहेत। मित्रांनो आपले जे निर्देशक आले आहेत त्यानुसार मोठा निर्देशक आलेला आहे 1 0 वजा 9, त्या पद्धतीने मी वजा 9 जो आहे तो घेतला आहे वाय अक्षावरती, तेवढा मी वजा 9 पर्यंत आलेख काढलेला आहे, तुम्ही त्यानुसार एक मॅनेज करू शकता। आता मित्रांनो आपण काढूया x अधिक y बरोबर 0 चा आलेख काढूया, म्हणजे आपले निर्देशक जे आहेत पहिला आहे 1 वजा 1, एक्स अक्षावर 1 वाय अक्षावर वजा 1, बघूया एक्स अक्षावर 1 आणि वाय अक्षावर वजा 1 म्हणजे चौथा चरण हा इथे येणार आपला 1 वजा 1। ओके मित्रांनो दुसरा आहे वजा 2 2 वजा 2, एक्स अक्षावर वजा 2, एक्स अक्षावर वजा 2 इकडे आहे आणि वाय अक्षावर 2 जर बघितला तर तो इकडे आहे, म्हणजे याचा लंब या पद्धतीने इथे येणार, तो काढूया या पद्धतीने येईल, तो हा आला आपला वजा 2, एक्स अक्षाचा आधी लिहिला नंतर वाय अक्षाचा −2, हा आपला दुसरा बिंदू मिळालेला आहे। तिसरा बिंदू आहे 3 वजा 3, 3 धन आहे बघा, त्यामुळे एक्स अक्षावर धन 3 या बाजूला आला उजव्या बाजूला आणि हा वजा 3 या पद्धतीने इकडे काढला, तो 3 वजा 3 या पद्धतीने इथे आला, इथे सहगुणक लिहून टाका, निर्देशक लिहून टाका 3 वजा 3। मित्रांनो हे 3 बिंदू आपल्याला मिळालेले आहेत बघा, 1 2 3 हे एका सरळ रेषेतच असतील, मी ती रेषा काढून ठेवतो आहे, ती रेषा मी काढली बघा मित्रांनो, ते तीनही बिंदू जोडलेले आहेत, त्या आलेखाला नाव सुद्धा दिलंय मी x अधिक y बरोबर 0। आता आपला जो दुसरा सारणी आहे त्याच्यावर आलेख काढूया, दुसरी सारणी आपली बघा 2x वजा y बरोबर 9 ची, पहिला बिंदू आहे 2 वजा 5,
एक्स अक्षावर दोन वाय अक्षावर वजा पाच बघूया. एक्स अक्षावर दोन वाय अक्षावर वजा पाच म्हणजे तो या पद्धतीने इथे येईल. बघा हा दोन इकडे आहे बरोबर. दोन ची जी ही लाईन आपल्याला दिसते इथून ही परपेंडिक्युलर येणार, इकडनं ही लंब येणार आणि हा आपला बिंदू मिळाला आपल्याला दोन वजा पाच. पहिला बिंदू मिळाला आहे दुसऱ्या आलेखाचा. पुढे आहे तीन वजा तीन आहे पुन्हा. आता तीन वजा तीन ऑलरेडी आपला पहिल्या आलेखात पण आलेला होता म्हणजे हाच तो बिंदू आहे हा डबल. ओके. आणि तिसरा आहे शून्य वजा नऊ. तिसरा आहे शून्य वजा नऊ. एक्स अक्षावर शून्य वाय अक्षावर वजा नऊ. एक्स अक्षावर शून्य म्हणजे हा आणि इकडनं लंब काढला वाय अक्षावर वजा नऊ म्हणजे हा बिंदू मिळाला. मित्रांनो हे तीन बिंदू मिळालेत बघा. इथे लिहूया शून्य वजा नऊ. ओके शून्य वजा नऊ, दोन वजा पाच आणि तीन वजा तीन. आता यांना जोडणारी एक रेषा मी काढतो आहे. मित्रांनो ही रेषा काढून झालेली आहे. हे बिंदू मी जोडलेत बघा शून्य वजा नऊ, दोन वजा पाच आणि तीन वजा तीन आणि हा आलेख आहे दोन एक्स वजा वाय बरोबर नऊ. या दोन रेषा, या दोन रेषा जिथे छेदत आहेत ते छेदत आहेत तीन वजा तीनला. म्हणून या दोन एकसमायिक समीकरणांची उकल जी आहे ती तीन वजा तीन येणार आहे. यांचा छेदनबिंदू म्हणजेच त्या समीकरणाची उकल असते. म्हणून या दोन रेषांचा छेदनबिंदू तीन वजा तीन असल्यामुळे याची उकल असणार आहे तीन वजा तीन. ते आपण आता लिहूया. एकसमायिक समीकरणांच्या आलेखांच्या छेदनबिंदूचे निर्देशक, छेदनबिंदूचे निर्देशक हे आले होते तीन वजा तीन. म्हणून उकल जी आहे उकल आपली असणार आहे एक्स वाय म्हणजे निर्देशक तीन वजा तीन. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. सर्वात महत्त्वाचा आनंदात राहा. धन्यवाद.